मच्छकच्छवराह झाला कुजाही शोभला बिकराळ आनंदकंद सच्चितानंदघन परात्परपूर्ण परब्रह्म प्रकाश भगवान परमात्मा आणि त्या भगवान परमात्म्याच्या कीर्तनरूपी सेवेसाठी घेतलेला हा अभंग. अभंग कोणाचा आहे म्हणाल तर पांडुरंग रायाचे एकनिष्ठ भक्त आळंदी पंढरीची वारी करणारे महान वारकरी संत जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत संत वैराग्याचे महामेरू जगद्गुरु तुकोबाराय यांचे शिष्य निळोबाराय यांचा हा अभंग आहे. विठ्ठल अभंग निळोबारायांचा आहे. प्रसंग अखंड हरिनाम सप्ताहाचा आहे. कितवे वर्ष आहे सप्ताहाचे? सातवे वर्ष आहे. सातव्या वर्षातली आजची मला वाटतं पाचव्या दिवसाची सेवा आपल्या सर्वांच्या वाट्याला आलेली आहे. सहाव्या का? ते होत असतं वयामानानुसार. ज्यांच्या माध्यमातून तुम्हा सर्वांचे दर्शन घडले, ज्यांनी फोन केला होता असे असणारे आमचे बियाणे काका, त्यांच्या माध्यमातून तुम्हा सर्वांचे दर्शन घडले. या ठिकाणी येण्याचे मला वाटतं चौथी वेळ आहे. अगोदरही दोनदा जुगलबंदी कीर्तन झालं होतं, एकदा काल्याचं कीर्तन झालं होतं आणि आज पुन्हा एकदा कीर्तन करण्याचा योग आला. गावाचंही माझ्यावरती फार प्रेम आहे. आमचे बियाणी काका असतील, डॉक्टर साहेब असतील, सावकार साहेब असतील, आमचे आशिष भैया असतील, सर्वच कार्यकर्ती मंडळी, अगदी खिळीमिळीनी वातावरण आहे. फार सुंदर त्यांचं नियोजन आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. या रोडवरून येताना जाताना थोडा जरी वेळ असला तरी आम्ही आवर्जून बियाणी काकांकडे येतच असतो. आत्ता 15 दिवस झाले तेव्हा धाड पडल्यासारखं अचानक आलो. आम्हाला जेवायचं आहे म्हटलं. ताईंनी सुद्धा एकाच तासामध्ये स्वयंपाक रेडी केला. फार दोघंही अत्यंत प्रेमळ आहे. त्याचप्रमाणे सर्वच कार्यकर्ते मंडळी हे नावासाठी कार्य करत नसून या ठिकाणी परमार्थासाठी कार्य करतात. आणि खरं सांगू, जो नाम के लिए कार्य नहीं करते उनका कार्य ही उनका नाम कर देता है. असे सर्वच या ठिकाणचे कार्यकर्ते मंडळी आहे. सर्वांचीच नावं काही मला माहिती नाही. त्याचप्रमाणे आजच्या कीर्तनाला सत्संगत करणारे गायनाचार्य काय नाव मारले,
अरे वा, दोन्ही पांडुरंग महाराजे छान आहे, छान गायन करतात, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या अगदी फुलाप्रमाणे झेलून घेतील अशी मी अपेक्षा करते. त्याचप्रमाणे मृदुंगाचार्य आशिष महाराज छान मृदुंग वाजवतात. त्यांनी आजपर्यंत बऱ्याच जणांना वाजवलेलं आहे, नाही म्हणजे कीर्तन वाजवलेलं आहे. कीर्तन हाताही फार गोड आहे. मी असंच एका ठिकाणी म्हणाले होते, मृदुंगाचार्यांचा हात फार गोड आहे. कीर्तन संपल्यानंतर त्यांची बायको माझ्याकडे आली आणि मला म्हणाले, महाराज तुम्ही कीर्तनातून खोटं बोलताय. मी म्हटलं, मी काय खोटं बोलले? तुम्ही म्हणाला की मृदुंगाचार्यांचा हात फार गोड आहे. मी म्हणाले, हो आओ महाराज, त्यांचा हात गोडा नाही, हातोडा आहे, हातोडा. मारत्यात पाठी तर मुंगे येते डोक्यात. मृदुंगाचार्याची बायको झाल्या कळतय ती. तुम्ही झाले कीर्तनकाराची बायको, तुम्हाला काय कळायचंय? तस महाराज तुमचा हात गोडाच आहे ना, लग्न झालंय का? पण नाही झालं का? मग जाऊ दे, होईल असं. सर्वच कलाकार मंडळी अगदी हसून खेळून साथ संगत करतात. सर्व कलाकार मंडळींसाठी एकदा जोरदार. आमच्या सर्वच कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील हिरे सापडून आणलेले आहेत. त्याचप्रमाणे पीटी मास्तर आमचे मोठे बंधू माऊली महाराज साळक, तेही उत्कृष्ट कीर्तनकार आहेत. त्याचप्रमाणे आमचे सर्वच बाल टाळकरी मंडळी, यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे इकडचे गायनाचार्य डुकरे मामा, सर्वच टाळकरी मंडळी आमचे, विनयवाल्या मावशी, साऊंड सिस्टीम सुद्धा सुंदर आहे. मला वाटतं साऊंड सिस्टीम साठी पण एकदा जोरदार टाळ्या वाजवाव्या. डॉक्टर साहेबांचे मामा आहे का? वडील आहेत का? अरे वा वा वा, अरे बाबा, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, डॉक्टर साहेबांचे वडीलच आहे. त्याचप्रमाणे आमचे कॅमेरामन दादा मराठी तडका, त्यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे जमलेले सर्वच भाविक भक्त, ग्रामस्थ मंडळी, पंचक्रोशीतून आलेले सर्वच भाविक भक्त, सर्वांना वंदन. थांबा थांबा, सौजन्यवाले राहिले ना. त्याचप्रमाणे ज्यांचे आजचे सौजन्य आहे, सौभाग्यवती गंगाबाई बालाजी गावंडे, माननीय सभापती उपसभापती, त्याचप्रमाणे सौभाग्यवती सागरबाई गौतमराव भिसे, जिल्हा परिषद सदस्य, या दोघींसाठी पण एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे या सप्ताहाकरता तनाने मनाने धनाने सहकार्य करणारे सर्वच दानशूर मंडळी, सर्वांचे मनापासून आभार. आणि या ठिकाणी सेवेला प्रारंभ. विठ्ठल बऱ्याच जणांचं कन्फ्युजन असतं की आमचं नातं काय आहे. ते कन्फ्युजन अगोदर मी दूर करते. आमच्या दोघींचं नातं आहे ननंद भाऊजईचं. आता पुढचा प्रश्न निर्माण होतो, ननंद कोण आणि भाऊजई कोण? तर मी ननंद आहे आणि या भाऊजई आहे आणि आम्ही दोघी सख्या ननंद भाऊजई आहोत. आणि आपल्या आजच्या जुगलबंदी कीर्तनाचा विषय आहे, पूर्वीचा काळ चांगला होता की आत्ताचा काळ चांगला आहे. कोणता विषय आहे? कोणता विषय आहे? अरे देवा, काय आवाज आला रे! अरे 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 अरे, लई मेल्यासारखा आवाज आला. थोडस मोठ्या आवाजात सांगा, कोणता विषय आहे? पूर्वीचा काळ चांगला होता की आत्ताचा काळ चांगला आहे? आणि आपले म्हणणे आहे की पूर्वीचा काळ चांगला होता. कोणता काळ चांगला होता मुलांनो? मोठ्याने बोला, कोणता काळ चांगला होता? हा बरोबर, मोठ्याने सांगा, कोणता काळ चांगला होता? हा असा आवाज पाहिजे. आणि हे आपण प्रमाणानिशी उदाहरणासहित पटवून देऊ की पूर्वीचाच काळ चांगला होता
पूर्वीचाच काळ चांगला होता. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, सर्वांनी रामकृष्ण हरी म्हणा. कृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आताच आपल्या मुक्ताई महाराजांनी सांगितले की पूर्वीचा काळ चांगला होता. हे महाराज जसं काय पूर्वीचा काळ बघायला पूर्वीच होते. आत्ता 20-25 वर्ष झाली जन्माला आले. आत्ता 6 महिन्यांपूर्वी महाराजांचं लग्न झालं. निघाले महाराज पूर्वीचा काळ सांगायला. पूर्वीचा काळ कसा होता हे इतिहास पुराणावरून आपल्याला कळतोच. कळतो की नाही? कळतो. परंतु आत्ताचा काळ आपण प्रत्यक्ष डोळ्याने पाहतो, आपण स्वतः अनुभवतो. आणि आपल्या प्रत्यक्ष पाहण्यावरून, आपल्या स्वतःच्या अनुभवावरून आपले असे म्हणणे आहे की आत्ताचाच काळ चांगला आहे. कोणता काळ चांगला आहे? सर्वांनी सांगा, कोणता काळ चांगला आहे? मुलांनो मोठ्याने सांगा, कोणता काळ चांगला आहे? आत्ताचाच काळ चांगला आहे. आणि आत्ताचाच काळ चांगला आहे हेही आपण उदाहरणानिशी प्रमाणासहित पटवून देऊ की आत्ताचाच काळ चांगला आहे. आत्ताचाच काळ चांगला आहे. कोणता काळ चांगला आहे? सर्वांनी सांगा, कोणता काळ चांगला आहे? आता पूर्वीचा काळ कसा चांगला होता ते या महाराजांनी पटवून द्यावे. आणि पटवून देत असताना अभंग हे सोडवा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. सर्वांनी रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. बघा, मी सर्वांना रामकृष्ण हरी म्हणायला सांगितले. सर्वजण रामकृष्ण हरी म्हणाले. म्हणाले की नाही? सर्वजण म्हणाले की नाही? डॉक्टर साहेब तुम्ही म्हणाले की नाही? तुम्ही आपल्या पार्टीचे ना डॉक्टर साहेब, पार्टी बदलू नका बरं, दबाव देऊ नका. सर्वजण रामकृष्ण हरी म्हणाले, पण मला सांगा हे महाराज रामकृष्ण हरी म्हणाले का? का यांच्या तोंडाला काय मुस्क लावलंय का? मास्क 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 मास्क. पूर्वीच्या काळी बैलाला मुस्क असायचं. जो बैल इथं तिथं तोंड घालतो ना त्याच्या तोंडाला मुस्कच असते. तस मला तरी वाटत यांच्या सुद्धा तोंडाला मुस्कच लावलेलं असावं. मुस्कट असत तर रामकृष्णारी म्हणाले असते की नाही? पण म्हणाले का? विठाला असो. अभंग निळोबाराय यांचा आहे. निळोबाराय या अभंगातून भगवंताचे अवतार सांगतात. भगवंताचे अनंत अवतार आहेत. अनंत अवतार घेसे भक्त आता
भगवंताचे अनंत अवतार आहे आणि त्या अनंत अवतारांपैकी भगवंताचे मुख्य अवतार आहेत 10. किती अवतार आहे मुख्य? मोठ्याने सांगा, किती अवतार आहे? वा, तेच 10 अवतार निळोपराय या अभंगातून सांगतात. प्रथम चरणामध्ये निळोबराय भगवंताचे 5 अवतार सांगतात. मच्छ कच्छ वराह झाला, खुजाही शोभला विक्राळ. मच्छ, कच्छ, वराह, खुजा म्हणजे वामन अवतार, खुजाही शोभला विक्राळ, विक्राळ म्हणजे नरसिंह अवतार. असे 5 अवतार निळोबराय प्रथम चरणातून सांगतात. दुसऱ्या चरणातून निळोबराय सांगतात की या भगवंताला भक्त हे अत्यंत प्रिय आहे आणि त्या भक्तांशी काम करण्यासाठी तो अविश्रांत विटेवरती उभा आहे. भक्त प्रिय प्रियोत्तम सदा अविश्रम दासावीस. तिसऱ्या चरणात निळोबराय भगवंताची 3 अवतार सांगतात. फरशधारी धनुर्धर स्वरूप सुंदर गोप वेशी. फरशधारी ज्याच्या हातात फरश आहे, परशु आहे, कोणता अवतार? परशुराम अवतार. कोणता अवतार? परशुराम. फरशधारी धनुर्धर ज्याच्या हातात धनुष्य आहे, कोणता अवतार? राम अवतार. फरशधारी धनुर्धर स्वरूप सुंदर गोप वेशी बरोबर कृष्ण अवतार. टाळ्या वाजवा सर्वांनी एकदा. असे 3 अवतार निळोबराय तिसऱ्या चरणातून सांगतात. अगोदरचे 5, आत्ताचे 3, किती झाले मुलांना? 5 आणि 3 8. किती झाले? राहिले किती? ते शेवटचे 2 अवतार निळोबराय शेवटच्या चरणातून सांगतात. निळा म्हणे बौद्ध कलंकी. बौद्ध आणि कलंकी. निळा म्हणे बौद्ध कलंकी धरी नेटकी रूपे ऐसी. असा या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. विठ्ठल आणि आपल्या कीर्तनाचा विषय आहे की पूर्वीचा काळ चांगला होता की आत्ताचा काळ चांगला आहे. त्यांची पार्टी पक्की. बघा, 4-5 म्हातारे माणसं जर गप्पा मारीत बसले, सहज म्हणतात आता चो काही खरं नाही, पूर्वीचा जमाना चांगला होता, पूर्वीचीच लोक चांगली होती, पूर्वीचाच समाज चांगला होता, पूर्वी एकमेकाचा आदराचा प्रेमाचा धाक होता, मान मर्यादा होती. पण आता आता प्रेम राहिले नाही का? श्रद्धा राहिली नाही का? विश्वास राहिला नाही का? मान मर्यादा राहिली नाही? अहो, पूर्वीची सून डोक्यावरून पदार खाली पडू देत नव्हती. पदार पदार बचत का? नाही, तुम्ही नका देऊ आता पटापटा. मी आताच सांगतच नाही, हे पदर बदर सगळं पूर्वी होत, आता नाही. आताचा जमाना बदलला, आता फॅशनचा जमाना आला. याचा अर्थ फॅशन करू नये या मताची मी मुळीच नाही. बदलत्या जमान्यानुसार माणसानंही बदललंच पाहिजे, फॅशन माणसानं केलीच पाहिजे. पण त्या फॅशनलाही काहीतरी लिमिट असावं, कारण आजकालची दुनिया हे फॅशनच्या नावाखाली नागवी होत चाललेली आहे. एका गीतकारानं फार सुंदर गीत लिहिलेलं आहे. छोडके दुनिया डंगे पुराना क्यों बेडंगे हो
गई। ऐसा निकला फैशन देखो दुनिया नंगी हो गई। पूर्वीच्या काळी आई वडील लग्न जमवायचे, आई वडील लग्न जमवायचे आणि मुला मुली गुपचूप लग्नाला उभे राहायचे। बरोबर आहे की नाही? खरं सांगा बाबा, तुम्ही पोरगी पाहायला गेले होते का? नव्हते गेले, पूर्वी आई वडीलच लग्न जमवायचे। आजी बाई तुमचं कसं काय? लाजल्या बाई आजी, पूर्वी आई वडीलच लग्न जमवायचे आणि मुला मुली गुपचूप लग्नाला उभे राहायचे, पण आता आता तसं राहिलं नाही। आता मुला मुली लग्न जमवतात आणि आई वडील गुपचूप तांदूळ टाकायला उभे राहतात। एवढंच नाही, त्या मुला मुलींचं लग्न झालेलं आई बापाला पार 2 महिन्यांनी समजते आणि 6 महिन्यात त्यांचा घटस्फोट। ही आत्ताची परिस्थिती, हा हे आत्ताचा काळ। म्हणून आपले म्हणणे आहे की पूर्वीचाच काळ चांगला होता, पूर्वीचीच लोक चांगली होती, पूर्वीचाच समाज चांगला होता, म्हणून पूर्वीचाच काळ चांगला होता। कोणता काळ चांगला होता मोठ्याने सांगा मुलांना, कोणता काळ चांगला होता? पूर्वीचाच काळ चांगला होता असे आपले म्हणणे आहे। आता यावर हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, टीव्ही स्टार कीर्तनकार शिवाणीताई महाराज चाळक यांचे काय म्हणणे आहे ते आपण पाहू। विठ्ठला रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, सर्वांनी रामकृष्ण हरी म्हणा, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। बघा, मी तुम्हा सर्वांना रामकृष्ण हरी म्हणायला सांगितले, सांगितले की नाही? सांगितले। आपणही सर्वजण रामकृष्ण हरी म्हणाले, म्हणाले की नाही?
मुलांना तुम्ही म्हणाले की नाही? म्हणाले सर्वजण रामकृष्णारी म्हणाले. पण मला सांगा, हे महाराज रामकृष्णारी म्हणाले का? म्हणाले का? आता हे महाराज जर रामकृष्णारी म्हणाले असते तर यांच्या तोंडाला काय विंचू चावला असता का? पण नाही, असो, नाही म्हणू द्या. महाराजांनी निळोबरायांचा अभंग घेतला आणि अभंगाचा सरळ सरळ भावार्थ सांगितला आणि महाराज म्हणाले की निळोबरायांनी आजच्या अभंगात भगवंताच्या 10 अवतारांचे वर्णन केलेले आहे. आणि त्यानंतर महाराजांनी सांगितले, आज कीर्तन जुगलबंदीसाठी 2 विषय आहे. पूर्वीचा काळ चांगला होता की आत्ताचा काळ चांगला आहे? आणि त्यापैकी महाराजांनी सांगितले की पूर्वीचा काळ चांगला होता. बरोबर ना? बरोबर ना मुलांना? आता थोडंसं ध्यान देऊन ऐका. मला सांगा, जिथे पाणी कमी आहे, जिथे पाणी कमी आहे तिथे जास्त गवत उगवते की जिथे पाणी जास्त आहे तिथे जास्त गवत उगवते? बरोबर, जिथे पाणी जास्त आहे तिथे गवत जास्त उगवते. जिथे रोग कमी असतात तिथे जास्त दवाखाने असतात की जिथे रोग जास्त आहे तिथे जास्त दवाखाने असतात? हा, जिथे रोग जास्त आहे तिथे जास्त दवाखाने असतात. जिथे अधर्म नाही, ध्यान देऊन ऐका, जिथे अधर्म नाही तिथे देव अवतार घेतो की जिथे अधर्म जास्त वाढला तिथं देव अवतार घेतो? जिथे अधर्म जास्त वाढला तिथं देव अवतार घेतो. म्हणजे अधर्म वाढला की देव अवतार घेतो. बरोबर ना? बरोबर ना पुरुष मंडळ? म्हणजे ज्या काळामध्ये जास्त धर्म वाढला त्या काळात देवाला जास्त अवतार घ्यावे लागतात. बरोबर? मग मला सांगा, देवाचे आताच्या काळात जास्त अवतार आहे की देवाचे पूर्वीच्या काळामध्ये जास्त अवतार आहे? कोणत्या काळात जास्त अवतार आहे? पूर्वीच्या काळात जास्त अवतार आहे. मग ज्या अर्थी देवाचे पूर्वीच्या काळात जास्त अवतार आहे त्या अर्थी पूर्वीच्या काळात जास्त धर्म वाढलेला होता. बरोबर? बरोबर. मग असा हा धर्म वाढलेला पूर्वीचा काळ चांगला आहे का? चांगला आहे का? हा धर्म वाढलेला काळ चांगला आहे का? मग कोणता काळ चांगला आहे? आत्ताचा काळ. कोणता काळ चांगला आहे? ती नेमकी कन्फ्यूज झाले, कुठून बोला? आत्ताचाच काळ चांगला आहे. पूर्वीच्या काळात देवाला अनेक अवतार घ्यावे लागले कारण पूर्वीच्या काळात जास्त धर्म वाढलेला होता. मग मला सांगा, पूर्वीच्या काळात धर्म प्राण्यांनी जास्त वाढवला की अधर्म पक्ष्यांनी जास्त वाढवला की अधर्म झाडांनी जास्त वाढवला की अधर्म माणसांनी वाढवला? कोणी वाढवला? माणसांनी वाढवला. मग ज्या काळातील माणसांनी अधर्म वाढवला, ध्यान देऊन ऐका, ज्या काळातील माणसांनी अधर्म वाढवला त्या काळातील अधर्म वाढवणारी माणसे चांगली की आताच्या काळातील माणसे चांगली? आताच्या काळातील माणसे चांगली. आणि हे महाराज म्हणाले, पूर्वीची माणसं चांगली होती, पूर्वीचा समाज चांगला होता, पूर्वीचा काळ चांगला होता. अहो महाराज, पूर्वीची माणसं जर चांगली असती, पूर्वीचा समाज जर चांगला असता, पूर्वीचा काळ जर चांगला असता तर पूर्वीच्या काळी भगवंताला एवढे अवतार घ्यावेच लागले नसते. पूर्वीच्या काळात देवाला कोणते कोणते अवतार घ्यावे लागले? निळोबराय अभंगाच्या प्रथम माचा माझा
गच्छवरह झाला खुजाही शोभला विक्राळ. भगवंताचा मच्छा अवतार महाप्रलय काळाच्या पूर्वी बीजांचे रक्षण करण्यासाठी झाला. भगवंताचा कच्चा अवतार देव दानव समुद्र मंथन करत असताना मेरू पर्वताला आधार देण्यासाठी झाला. भगवंताचा वराहा अवतार पृथ्वीची हिरण्याक्षाच्या तावडीतून सुटका करण्यासाठी झाला. भगवंताचा नरसिंह अवतार भक्त प्रल्हादाचे रक्षण करण्यासाठी आणि हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी झाला. भगवंताचा वामन अवतार इंद्राचे इंद्रपद सुरक्षित राहण्यासाठी झाला. या अवतारात भगवंताने बळीला पाताळात घातले आणि इंद्राच्या इंद्रपदाचे रक्षण केले. भगवंताने परशुराम अवतार घेऊन 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली, अत्याचारी क्षत्रिय मारले. भगवंताने राम अवतार घेऊन रावणाचा वध केला, दुष्ट राक्षसांना मारले. भगवंताने कृष्ण अवतार घेऊन कंसाचा वध केला आणि जरासंधासारख्या दुष्ट राक्षसांना संपवले. एवढे सगळे अवतार देवाला पूर्वीच्या काळात घ्यावे लागले. हे सर्व पूर्वीच्या काळातील अवतार आहे. मग देवाला पूर्वीच्या काळी अवतार का घ्यावा लागला? तर धर्माचे रक्षण करण्यासाठी. Yeah.
धर्मरक्षा वयावतार घेसी आपुल्या पाळीसी भक्त जन। देवाला पूर्वीच्या काळी अवतार का घ्यावा लागला? तर धर्माची रक्षण करण्यासाठी देवाला अवतार घ्यावा लागला, दुष्ट लोकांसाठी देवाला अवतार घ्यावा लागला, अवतार घ्यावा लागला। बरंच हापमेड लोकांची डोके ठिकाण्यावरच नसते, अशा हापमेड लोकांची डोके ठिकाण्यावर आणण्यासाठी देवाला अवतार घ्यावा लागला। दोन मित्र एकदा गप्पा मारत बसले होते। पहिला मित्र दुसऱ्या मित्राला म्हणाला, हे बघ मित्रा, मी तुला काही प्रश्न विचारतो, त्या प्रश्नाचे तुम्हाला उत्तर द्यायची, पण पटापट उत्तर द्यायची। हा म्हटला, ठीक आहे विचार। मग त्याने पहिला प्रश्न विचारला, तो म्हणाला, हे बघ मित्रा, या पिशवीत काय आहे हे जर का तू ओळखले, तर या पिशवीतले आंबे तुला। हा विचार करू लागला। मग त्याने पुढचा प्रश्न विचारला, तो म्हणाला, हे बघ मित्रा, या पिशवीत किती आंबे आहे हे जर का तू ओळखले, तर या पिशवीतले 10 च्या 10 आंबे तुलाच। पण याला काही उमजेनाच। हा म्हणतो, जरा काहीतरी हिंट दे, जरा काहीतरी आयडिया दे, लगेच सांगतो। मग त्याने पुढचा प्रश्न विचारला, तो म्हणाला, हे बघ मित्रा, या पिशवीतले आंबे कोणत्या जातीचे आहे हे जर का तू ओळखले, तर या पिशवीतले हापूस आंबे तुलाच। हापूसच तर या ठांब्याला काही सांगता येईल ना? या या म्हणजे त्या आंब्यावाल्याच सांगते मी। अशा हापमॅड लोकांचे डोके ठिकाणावर आणावे लागतात। या दोघांचं बोलणं पाठीमाग बसलेला तिसरा मित्र ऐकत होता। तो हळूच उठला, पुढे आला आणि त्याने अचक खणखण कान खाली लावले। पहिला मित्र म्हणतो, आज काय करतो, आज काय करतो? हा म्हणतो, तू थांब, याचं डोकं ठिकाण्यावर आणतो। अशा हातमेड लोकांचे डोके ठिकाणावर आणावे लागतात। त्याचप्रमाणे भगवंताला अवतार घेऊन पूर्वीच्या वाईट लोकांचे डोके ठिकाणावर आणावे लागले, आणि त्याचसाठी भगवंताला अवतार घ्यावा लागले। विठ्ठल पूर्वीच्या काळी देवाला अनेक अवतार घ्यावे लागले, कारण पूर्वीच्या काळात जास्त धर्म वाढलेला होता। आताच्या काळात देवाचा फक्त एकच अवतार आहे, तो म्हणजे बौद्ध अवतार, म्हणजेच शांत अवतार, म्हणजेच श्री विठ्ठल। आताच्या काळात देवाचा फक्त एकच अवतार आहे, म्हणजे आताच्या काळात धर्म जास्त वाढलेला नाही। मग मला सांगा, असा अधर्म वाढलेला पूर्वीचा काळ चांगला की अधर्म न वाढलेला आताचा काळ चांगला? कोणता काळ चांगला? थोडस मोठ्या आवाजात सांगा, महाराजांचा फेटा थोडा खाली आलेला आहे। कोणता काळ चांगला आहे? आत्ताचाच काळ चांगला आहे। एवढंच नाही, पूर्वीच्या काळात देवाला अवतार घेऊन लढाया मारामाऱ्या कराव्या लागत होत्या। कराव्या लागत होत्या की नव्हत्या मुलांना? मारामाऱ्या कराव्या लागत होत्या। आत्ताच्या काळात देवाला अवतार घेऊन लढाया मारामाऱ्या कराव्या लागतात का? मग कोणता काळ चांगला आहे? कोणता काळ चांगला आहे? आत्ताचाच काळ चांगला आहे, असे आपले म्हणणे आहे। आता यावर हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, टीव्ही स्टार कीर्तनकार मुक्ताई महाराज वेरुळकर यांचे काय म्हणणे आहे ते आपण पाहू। विठ्ठल रामकृष्ण हरी।
सर्वांनी रामकृष्णारी म्हणा, रामकृष्णारी, रामकृष्णारी, माईक सिस्टीम वाले रामकृष्णारी। बघा, अगोदर मी रामकृष्णारी म्हणाले नव्हते, त्यावेळेस हे महाराज मला म्हणाले। मी जर रामकृष्णारी म्हणाले असते तर माझ्या तोंडाला काही विंचू चावला असता का? आणि आता जर हे रामकृष्णारी म्हणाले असते तर ह्यांच्या तोंडाला काही खेकडा चावला असता का? पण जाऊ द्या, नाही म्हणू द्या। महाराजांनी सांगितले की आत्ताचाच काळ चांगला आहे। पूर्वीच्या काळामध्ये मुलं आई वडिलांची आज्ञा पालन करत होते, करत होते की नव्हते मुलांना? पण आताच्या काळात करतात का? परण तुम्ही नेमकं कोणत्या काळातले? ते खरं बोलतात, खरं खरं बोलतात ते। मुलं देवा घरची फुलं। पूर्वीच्या काळी आई वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी श्रावण बाळाने कावड तयार केली। कावडीच्या दोन्ही पारड्यामध्ये मात्या पित्याला बसवून काशी यात्रेला नेण्याचा प्रयत्न केला। कोणत्या काळात? पूर्वीच्या काळात। कोणत्या काळात? मोठ्याने सांगा, कोणत्या काळात? आणि आताच्या काळात? इकडे 5G रेंज आहे। आताच्या काळातले आई वडील वृद्धाश्रमात। आताचे श्रावण बाळ म्हणतात, आई तुला काही कळतच नाही, आई तुला काहीच कळत नाही। अरे बाबा, ज्यावेळेस तुला कळत नव्हतं, ज्यावेळेस तुला बोलताही येत नव्हतं, त्यावेळेस तू न बोलता सुद्धा तुझं काय म्हणणं आहे, तुला भूक लागली का, तहान लागली का, तुझं पोट दुखतं, तू न बोलता सुद्धा तिला सगळं कळत होतं। आणि तू आता तिला म्हणतो तुला काहीच कळत नाही? बाबा, तुम्हाला तर अक्कलच नाही। अरे गाडवा, तुझ्या बापाला जर अक्कल नाही तर तुझ्यात अक्कल आली कुठून? त्या आई बापाने स्वतः अशिक्षित असून सुद्धा, स्वतः अशिक्षित असून सुद्धा उपाशी पोटी राहून मुलाला शिकवलं, त्याचं शिक्षण पूर्ण केलं, त्याचं हित केलं, त्याला नोकरीला लावलं, आणि तोच मुलगा उच्च शिक्षित होऊन आई बापाला वृद्धाश्रमात टाकतो। त्याला त्याचे आई बाप कळत नाही, मग त्याला त्याचे कर्तव्य सुद्धा कळू नये? मला सांगा, कर्तव्य न कळणारा सुशिक्षित की कर्तव्य कळणारा सुशिक्षित? कर्तव्य कळणारा सुशिक्षित। मग खरे कर्तव्य कळाले कोणाला? मुलाला की आई बापाला? बरोबर, आई बापाला। मग खरे सुशिक्षित कोण? आई बाप, आणि तेच आपले भगवंत आहे। एक गीतकार फार सुंदर वर्णन करतात, तुझे भगवंत आहे ते आधी दर्शन तू घ्यावे रे, जल क्या बात है। करमा
दुखाऊ नको रे तरी मानसा जगामध्ये वृद्धाश्रमांची संख्या वाढत चाललेली आहे आणि वृद्धाश्रमांची संख्या वाढत जाणे ही जगाची प्रगती नाही. प्रगती म्हणजे प्रगती नावाची एखादी पोरगी नाही. काय नाव ठेवतील त्याचं पत्त्याच नाही. नाव तिचं प्रगती आणि पाहायला गेलं तर नुसतीच अधोगती. एका बाईचं नाव होतं शांताबाई. नाव शांताबाई गाण्यातली नाही. नाव शांताबाई, नाव शांताबाई पण भांडणाशिवाय करमतच नाही. मी तर वेगळंच ऐकलं होत. नाव शांताबाई, नाव शांताबाई पण भांडायला लागली का कुत्र्याची आई. कुठेही जाऊन भांडायची. याच्या वाव करणार, त्याच्या वाव करणार, वाव 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 करून त्याचं पार भुसकट पाडित. त्याचं काय आलं का पण हा असलेलं लवकर कळत आहे. असो, आज जगामध्ये वृद्धाश्रमांची संख्या वाढत चाललेली आहे. आवाज वाढवा थोडासा. आणि जगामध्ये वृद्धाश्रमांची संख्या वाढत जाणे ही जगाची प्रगती नाही, ही जगाची उन्नती नाही, तर ही जगाची अधोगती आहे. अरे त्या आई बापाच्या सेवेचं काय फळ आहे? तुम्ही ऐकताय ना पण? हा, लक्ष आहे ना पण? हा, मग ऐका. श्री क्षेत्र पंढरपूर येथे गोदावरी आणि पद्मनाभ नावाचे ब्राह्मण पती पत्नी होते. त्यांच्या मुलाचं नाव होतं पुंडलिक. पुंडलिकाने एका मांडीवरती आईचे डोके ठेवले, एका मांडीवरती वडिलांचे डोके ठेवले आणि आई वडिलांची इतकी सेवा करू लागला, इतकी सेवा करू लागला की स्वतः पांडुरंग परमात्माला पुंडलिकाकडं यावं लागलं. नवे नवे देव स्वतः आला. नुसताच आला नाही, पुंडलिकाने दिलेल्या विटेवरती उभा राहिला.
नुसताच उभा राहिला नाही, कटेवरती हात आणि नासिकेवरती दृष्टी ठेवून उभा राहिला, अजून गेला तर नाहीच, पण साध खाली सुद्धा बसला नाही, भक्त पुंडलिकासाठी। कोणासाठी? भक्तासाठी। तो देव आजपर्यंत अविश्रांत विटेवरती उभा आहे, एवढे ते भक्त भगवंताला प्रिय आहे। आणि हेच निळोबर आहे संतत भंगाच्या भक्त प्रिय प्रिय सोहळा स्वर्गी नाही, असे गायक आणि असे वादक असल्यानंतर काय महाराज डीजेची गरज आहे। खरोखर मनापासून गायन करतात, मृदुंग वाजवतात, आणि एवढा वरती आवाज जाण्यासाठी, एवढा उंच आवाज जाण्यासाठी फार मोठी तपश्चर्या असावी लागते। ती तपश्चर्या यांच्याकडे आहे, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा। आणि मला तरी वाटतं या कलाकारांसाठी एका दिवसाचे 20,000 रुपये द्यायला पाहिजे। तुम्ही नका देऊ बरं का, पण मी सांगते, आणि दिले तरी आम्ही काय नाही म्हणणार नाही। खरोखर त्यांची फार मोठी तपश्चर्या आहे महाराज, त्याशिवाय एवढा उंच आवाज जाणं सोपं नाही। असं तो देव भक्तासाठी आजपर्यंत अविश्रांत विटेवरती उभा आहे, भक्त प्रिय प्रियोत्तम सदा अविश्रम दासावीस। देव उभा राहिला, देव हित आपली बायको आपल्यासाठी उभी राहायला तयार नाही। यांची बायको आहे बरं काही महाराजांना नेमकं काय म्हणायचंय? तू घरी चल। नंतरच एवढंच काम असत।
आजच्या समाज आजच्या समाजाला जो देव मिळालेला आहे तो पूर्वीच्या काळातील पुंडलिकामुळे, म्हणजे पूर्वीच्या काळातील पुंडलिकाने आजचा समाजाला देव मिळवून दिला. आणि आज माणसं जगाला काय देतात? आज माणसं आटोकाट प्रयत्न करून स्वतःचा जीव धोक्यात घालून जगाला देतात. काय? कोरोना. जगातील काही वाईट प्रवृत्तीच्या शास्त्रज्ञांनी कोरोना सारखी महामारी निर्माण केली आणि जगातील लाखो लोकांना मृत्यूच्या दाढेत ढकलले. वा, लाखो लोक मेले ओ मेले, कितीतरी कुटुंब उद्ध्वस्त झाले. अरे ज्या गोर गरीब लोकांची हातावरती पोट आहे त्यांचे तर जगणेच मुश्किल झाले. आणि आज आपण हे आपल्या प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहत आहोत. हा आहे आत्ताचा काळ, ही आहे आत्ताची परिस्थिती. मग मला सांगा, जगाला कोरोनाने मारणारा, जगाला कोरोनाने मारणारा आत्ताचा काळ चांगला की जगाला देव मिळवून देणारा पुंडलिकाचा पूर्वीचा काळ चांगला? कोणता काळ चांगला आहे? मोठ्याने सांगा, यांच्या कानाला सर्दी झालेली आहे. कोणता काळ चांगला आहे? ऐकलं का महाराज? पूर्वीचाच काळ चांगला आहे असे आपले म्हणणे आहे. आता यावर हे बडबडे महाराज काय म्हणतात ते आपण पाहू. विठ्ठला रामकृष्ण हरी. सर्वांनी रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. बघा आता हे महाराज रामकृष्ण हरी म्हणाले की नाही, म्हणाले की नाही. आता कशी जागेवर आले होतो थोडा त्रास, पण गुण अहंकार आत्ताच मला बडबड्या म्हणणाऱ्या या मुक्या महाराजांनी सांगितले. नाही मुक्ताई महाराजांनी सांगितले की पूर्वीचा काळ चांगला होता. अहो महाराज, पूर्वीचा काळ चांगला होता ना, मग जा पूर्वीच्या काळात. आताच्या काळात तुम्ही इथे राहूच नका, जा पूर्वीच्या काळात. यांचं असंच आहे, खायचं या काळातलं अणगायचं त्या काळातलं. आणि काही काही महिलांचा स्वभावच असतो ना, खायचं सासरचं आणि गायचं माहेरचं. वाटच्या रे वाट सरू काय पाहतो खेड्याला 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 सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या वाड्याला 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 गुरु गुरु गुरु. आणि हिच्या भावाच्या घरी पाहुणे आले तर चहा करायला साखर का नसे ना? हिच्या म्हणजे हिच्या नाही, तिच्या सांगते मी. माझ्या भावाच्या म्हणजे तुमच्याच घरी, म्हणून तुमचं काही सांगतच नाही मी. अशीच एक महिला जातावर दळण दळत असताना आपल्या भावाला गात होती. लिंबाच्या झाडाखाली माझा बंधू दारू पाडी बाई पाडी ग पाडी बाई पाडी कोण्या मेलियन केली साडी आणि पोलिसाची गाडी आणि हातात पडली बेडी बाई बेडी ग बेडी बाई बेडी गुरु 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 गुरु.
आता मला सांगा, हे काय गाण्यासारखं सद्गुण आहे का बर, पण काय गाव काय नाही. माणसाने गाव पण कस गाव. सुंदर माझे जाते गा फिरते बहुते, सुंदर माझे जाते गा फिरते बहुते, सुंदर माझे जाते गा फिरते बहुते, सुंदर माझे जाते फिरते बहुते. दानी तुझ्या कृपेने मला विठला काही नाही होणी, तुझ्या कृपेने मला विठला काही नाही होणी. Hey!
महाराज तुम्ही आमच्या पार्टीचे दिसतात. ते फक्त दिसतात नाही नाही आहेत पण. आत्ताच आपल्या मुक्ताई महाराजांनी सांगितले की आत्ताच्या लोकांनी जगाला कोरोना दिला, जगातील लाखो लोक मारले गेले, जगातील लाखो लोक मारले गेले ही गोष्ट खरी आहे, जगातील लाखो लोक मारले गेले ही गोष्ट खरी आहे. पण आजपासून 5,500 वर्षांपूर्वी म्हणजे पूर्वीच्या काळात, म्हणजे यांच्या काळात, पूर्वीच्या काळात लाखो नाही करोडो नाही अरबो लोक मारले गेले. त्याच काय तुम्ही म्हणाल अरबो लोक मारले गेले? हो अरबो लोक मारले गेले. केव्हा सांगते ध्यान देऊन ऐका. तुम्ही ऐकताय ना पण, तुमचं लक्ष आहे ना पण, नाहीतर काही काही माणसं बसलेली असतात कीर्तनात आणि झटके मारतात घरच्या कुलपाला. अशाच एक मावशी कीर्तनात माझ्या समोर बसल्या आणि बसल्या बसल्या सारख्या झटके मारायच्या, सारख्या झटके मारायच्या. मी म्हटलं मावशी शेळी बांधायची विसरली का? मावशी म्हणला नाही नाही महाराज शेळी बांधली. म्हटलं मग बकरं बांधायचं विसरलं का? मावशी म्हणाला नाही नाही महाराज बकरं बांधलं. म्हटलं मग कुलूप लावायचं विसरलं का? मावशी म्हणाल्या हो महाराज शेळी बांधली, बकरू बांधलं, कुलूप लावलं, कुलूपाला झटका पण हाणला. पण म्हटलं पण काय झालं? पण अगोदर कडी लावली की अगोदर कुलूप लावली हेच माझ्या ध्यानात येईना. म्हटलं मावशी अगोदर जर कडी लावलेली असन तर ठीक, पण अगोदर कुलूप लावून नंतर कडी लावलेली असन तर राम 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 राम. ओ मावशी भर कीर्तनातून उठल्या ना घरी जायला, पाठीमाग सुनबाई बसलेली होती. सुनबाई म्हणाल्या आता बाई कुलूप बरोबर लावलेली आहे बस खाली. तेव्हा कुठं मावशी स्थिर झाल्या. त्या मावशीचं लक्ष कुलपावर होतं. तसं तुमचं लक्ष आहे ना, तुमचं लक्ष आहे ना कशावर? कुलपावर नाही नाही कीर्तनावर, कीर्तनावर. व्यास महर्षींनी लिहिलेल्या महाभारतातील श्लोक हे ध्यान देऊन ऐका. दशायुता नामयुतम सहस्राणीच विंशति, दशायुता नामयुतम सहस्राणीच विंशति, कोट्या षष्टीच षटचैव यस्मिन राजन मृतेहत. कळलं काही? कळलं काही नाही? अहो तुम्हाला काही कळत नाही म्हणून तर आमचं बरं आहे ना. हे मात्र खरं आहे ना. मग अजून सप्प करून सांगते. फ्रॉम टुडे बिफोर 5,500 इयर्स अगो 1,66,000,000,000 पीपल आर डेड इन महाभारत. आता कळालं का? आता तर लांबून गेलं, आता मंडपावरून गेलं. मग अजून सप्प करून सांगते. हा मराठीतच सांगते. आजपासून 5,500 वर्षांपूर्वी महाभारताच्या युद्धात, आजपासून 5,500 वर्षांपूर्वी महाभारताच्या युद्धात 1,66,20,000 माणसे मारले गेले, 1,66,20,000 माणसे मारले गेले, 1,66,20,000 माणसांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले, 1,66,20,000 महिला विधवा झाल्या, करोडो लेकर बाळ उघड्यावरती आले. मग आता मला सर्वांनी सांगा
आताच्या कोरोनाच्या काळामध्ये जास्त लोक मारल्या गेली की पूर्वीच्या महाभारताच्या काळामध्ये जास्त लोक मारल्या गेली? पूर्वीच्या महाभारताच्या काळात, म्हणजेच पूर्वीच्या काळात, कोणत्या काळात? ऐकलं का महाराज? पूर्वी यवनी सत्तेने भारतामध्ये नुसता धुमाकूळ घातला. कितीतरी महिलांना, कितीतरी मुलांना दिवसा ढवळ्या रस्त्यावरून उचलून नेले जात होते. मग अशा पूर्वीच्या काळात तुम्ही चांगलं काळ म्हणाल का? म्हणाल का? पूर्वीच्या काळात इंग्रजांनी भारतावर 150 वर्ष राज्य केले. मग पारतंत्र्यामध्ये जगाव्या लागणाऱ्या काळाला तुम्ही चांगलं काळ म्हणाल का? म्हणाल का? जालियनवाला बाग हत्याकांड आठवा. बिचारे कितीतरी निरपराध माणसे इंग्रजांच्या बंदुकीचे शिकार झाले. मग त्या पूर्वीच्या काळाला तुम्ही चांगलं काळ म्हणाल का? म्हणाल का? आत्ताच्या काळातील महात्मा गांधी, आत्ताच्या काळातील पंडित जवाहरलाल नेहरू, आत्ताच्या काळातील सुभाषचंद्र बोस, आत्ताच्या काळातील भगतसिंग, राजगुरु, सुखदेव, या सर्व माणसांनी जहालमतवादी होऊन तर काहींनी मवाळमतवादी होऊन स्वातंत्र्यासाठी लढा दिला आणि भारताला स्वतंत्र मिळवून दिले. आज आपण स्वतंत्र भारतामध्ये येणार. ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने हातात शस्त्र घेतले नाही, ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने हातात शस्त्र घेतले नाही पण काम बाकी फत्तेच केले, त्याचप्रमाणे महात्मा गांधीजींनी हातात शस्त्र घेतले नाही पण काम बाकी फत्तेच केले. भगवान श्रीकृष्ण स्वतः नाना प्रकारचे अवतार घेतात. काही अवतारामध्ये धनुष्य हातात घेतला, तर काही अवतारात परशु हातात घेतला, तर काही अवतारात काही हातात न घेता कार्य केलेले आहे. हातात काहीच न घेता कार्य केले तो अवतार म्हणजेच कृष्ण अवतार. गोपवेश धारण केलेला अवतार आहे. फरशधारी धनुर्धर स्वरूप सुंदर गोपवेशी, आणि हेच निळोबराय सांगतात अभंग. फरशधारी धनुर्धर, याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने हातात शस्त्र न घेता धर्माचे रक्षण केले, त्याचप्रमाणे महात्मा गांधीजींनी हातात शस्त्र न घेता स्वतंत्र्यासाठी लढा दिला आणि भारताला स्वतंत्र मिळवून दिले. आज आपण स्वतंत्र भारतामध्ये येणार. मग आता मला सर्वांनी सांगा, पूर्वीचा पारतंत्र्याचा काळ चांगला होता की आताचा स्वतंत्र्याचा काळ चांगला आहे? आताचा स्वतंत्र्याचा काळ म्हणजेच आताचा काळ. कोणता काळ? मग कोणता काळ चांगला आहे? कोणता काळ चांगला आहे? आत्ताचाच काळ चांगला आहे असे आपले म्हणणे आहे. आता यावर आपले महाराज काय म्हणतात ते आपण पाहू. विठ्ठला रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. सर्वांनी रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आत्ताच आपल्या महाराजांनी आरडून ओरडून घसा तालून धिंगाणा घालून बरोबर पटवून दिले की आत्ताचाच काळ चांगला आहे. आत्ताचा काळ चांगला आहे हे सांगण्यासाठी महाराजांनी पूर्वीच्या काळातील महाभारताचं उदाहरण दिलं. पूर्वीच्या काळातील महाभारताचं उदाहरण दिलं म्हणे आत्ताचा काळ चांगला. अहो महाराज, आत्ताचा काळ चांगला आहे हे सांगण्यासाठी आत्ताचं चांगलं काहीतरी सांगा ना. पण मला वाटतं यांच्याकडं आत्ताचं चांगलं सांगण्यासारखं काही दिसतच नाही. यांची फार दयनीय अवस्था झाली हुशाररावासारखी. हुशाररावा माहिती का तुम्हाला? नाही माहिती?
सांगते अगोदर टाळी वाजवून भजन करा विठ्ठल एक हुशार राव निघाला रस्त्याने चहा प्यायला टपरीवर थांबला दुकानदाराने विचारलं का रे हुशार राव कुठे निघाला सासूरवाडीला कशाला बायकोला नाहीला दुकानदार म्हणाला अरे ती नाही येणार का ती विधवा झाली अरे राम आला माघार हुशार राम आईनं विचारलं का रे हुशार राम बायकोला का नाही आणलं अगं आई ती नाही येणार का ती विधवा झाली अरे हुशार राव तू जिवंत असताना ती कशी काय विधवा होईल तू जिवंत असताना ती विधवा होऊ शकत नाही हा म्हणतो आई मी जिवंत असताना तू नाही का विधवा झाली अरे गाडवा तुझा बाप वारला म्हणून मी विधवा झाले हा म्हणतो मग तिचाही बाप वारला असं म्हणून ती विधवा झाली असं मताईनं जेस दांडका उचललं ना असा हुशार राव हा म्हणतो आई 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 मार नको मार नको मार नको नाही तर मी पण विधवा होईल हुशार आत्ताचा काळ चांगला आहे हे सांगण्यासाठी आत्ताच चांगलं काहीतरी सांगा मला अस पूर्वीच्या काळी शब्दाला किंमत होती एकदा शब्द दिला की तो दिलाच मग तो शब्द पाळण्यासाठी प्राण सुद्धा द्यायला मागे पुढे पाहत नव्हते रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाई पर वचन न जाई रघुकुल घराण्यामध्ये एक राजा होऊन गेला त्याचं नाव माहिती नाही असा माणूस सापडणार नाही राजा हरिश्चंद्र हरिश्चंद्र राजाला स्वप्न पडले आणि स्वप्नामध्ये आपले संपूर्ण राज्य विश्वामित्राला दान देऊन टाकले स्वप्नात राज्य दान देऊन टाकले दुसऱ्या दिवशी जागृतीत विश्वामित्र हजर राजन काल तू स्वप्नामध्ये मला राज्य दान दिलेले आहे हो महाराज मग ते राज्य तू मला दे ठीक आहे महाराज हे राज्य घेऊन टाक स्वप्नात दान दिलेले राज्य जागृतीत विश्वामित्रांना दान देऊन टाकले हा आहे पूर्वीचा काळ आणि आताच्या काळातली माणसं एकच जमीन तीन तीन लोकांना विकतात तीन लोकांकडून त्याचे पैसे घेतात आणि जमीन चौथ्यालाच देऊन टाकतात गुंठावर जमीन हा आत्ताचा काळ ही आत्ताची परिस्थिती मग मला सांगा हा आत्ताचा काळ चांगला की राजा हरिश्चंद्राचा पूर्वीचा काळ चांगला कोणता काळ चांगला आहे मोठ्याने सांगा कोणता काळ चांगला आहे तुम्ही म्हणाल महाराज आत्ताचा काळ चांगला की पूर्वीचा काळ चांगला पूर्वीचा काळ चांगला की आत्ताचा काळ चांगला बदला पार्टी आत्ताचा काळ चांगला की पूर्वीचा काळ चांगला तुम्ही म्हणा पूर्वीचा काळ चांगला की आत्ताचा काळ चांगला तुम्ही म्हणाल आमचेच डोके चक्रावून गेले याचे उत्तर तुम्हीच सांगतो पण त्या अगोदर सर्वांनी एकदा टाळी वाजून भजन करा विठ्ठल
ठणखण खणखण टाळ वाजवले. मृदुंगाचार्याने देखील दंदन दंदन पखवज वाजवला. गायनाचार्याने सुद्धा जीव तोडतोडू गायन केले. पण तुम्ही काही भजन केले नाही? काहींनी केले बर का? काहींनी मनापासून केले. पण काहींनी कसे केले? एक जण म्हणाला, का रे मतीस ठोबा रुक्मिणीने शुरमावली कशासाठी असतात? दुसरा म्हणाला, तुला माहित नाही का? हा म्हणतो, नाही बुवा, हा सांगतो झोपेतली जागे करायला. आणि झोपतात ना काही काही जण, खरोखर कीर्तनात झोपतात. त्यांचे झोपेचेही बरेच प्रकार असतात. काहींची झोप असते डोळेवाशी झोप. पाकिट घेतल्याशिवाय आपण जात नाही. तसं जातच नसतं डॉक्टर साहेब. काहींची झोप असती तोंडवाशी झोप. ज्याची तोंडवाशी झोप आहे त्याने गाडीच्या चाकाला टिकून, खांबाला टिकून, भिंतीला टिकून, झाडाला टिकून कधीच बसू नये. आणि जर का बसला, त्याला झोप लागली, त्याची झोप आ, आणि तेवढ्यात तिथं एखादं कुत्रं आलं, तांबडावर केलं. भजन झोप मोडण्यासाठी नसते, भजन स्वतःच्या उद्धारासाठी असते. म्हणून सर्वांनी भजन करण्यासाठी हात वर घ्या, सर्वांनी हात वर घ्या. बाबा क्या बात आहे, तिकडे बसलेल्या महिला मंडळ, हा पुरुष मंडळ, सर्वांनी हात वर घ्या. शूटिंग वाले दादा ज्यांचे हात खाली त्यांची शूटिंग अजिबात घेऊ नका. सर्वांनी प्रेमाने भजन करा. गण गण गणात भोते, गण गण गणात भोते, गण गण गणात भजन केलं. ज्यांनी ज्यांनी भजन केलं त्यांनी शेजारच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तुम्ही म्हणाल, महाराज पूर्वीचा काळ चांगला की आताचा काळ चांगला?
आताचा काळ चांगला की पूर्वीचा काळ चांगला? तर लक्ष देऊ नाही का, पूर्वीच्या काळात 100 रुपये लवकर पाहायला मिळत नव्हते. पूर्वीच्या काळात 100 रुपये लवकर पाहायला सुद्धा मिळत नव्हते. आणि आताच्या काळात, आताच्या काळात लोकांकडे 1,00,000 रुपये आहे. मग कोणता काळ चांगला आहे मुलींना? कोणता काळ चांगला आहे? कोणता काळ चांगला आहे? तुम्ही काय मुली का? आज लोकांजवळ 1,00,000 रुपये आहे ही गोष्ट खरी आहे, पण त्या 1,00,000 रुपयांमुळेच खून मारा मारा दरोडे भ्रष्टाचार हे जास्त प्रमाणात वाढत चाललेले आहे. मग असा खून मारा मारा दरोडे भ्रष्टाचार वाढवणारा आत्ताचा काळ चांगला आहे का? चांगला आहे का? मग कोणता काळ चांगला आहे? पूर्वीच्या काळात 30-40 किलोमीटर पायी चालत जावं लागत होत, आणि आताच्या काळात, आताच्या काळात प्रत्येकाकडे गाडी आहे. मग पायी चालत जावं लागणारा पूर्वीचा काळ चांगला की प्रत्येकाकडे गाड्या असणारा आताचा काळ चांगला? कोणता काळ चांगला? आमची पार्टी पक्की. पूर्वी पायी चालत जावं लागत असे हे खरे आहे, पण पूर्वी ऍक्सिडेंट नव्हतेच, गाड्याच नव्हते, ते ऍक्सिडेंट कुठून होतील? पण आताच्या काळामध्ये ऍक्सिडेंट वाढले, प्रदूषण वाढले. मग असं ऍक्सिडेंट प्रदूषण वाढवणारा आताचा काळ चांगला आहे का? चांगला आहे का? मग कोणता काळ चांगला आहे? पूर्वीच्या काळात 50 किलोमीटरवर घडलेली घटना 30 दिवसांनी म्हणजे 1 महिन्याने समजत होती, आणि आताच्या काळात मोबाईलमुळे जगातील कुठल्याही कोपऱ्यात घडलेली घटना 30 सेकंदात समजते. नव्हे मोबाईलमुळे माणूस दिल्लीतील माणसाबरोबर क्षणात बोलू लागला. कशामुळे? मोबाईलमुळे. आणि मोबाईल कोणत्या काळातील आहे? आत्ताच्या काळातील. मग कोणता काळ चांगला आहे? पूर्वीचा. कोणता काळ चांगला आहे? पूर्वीचा पूर्व, आत्ताचा नाही. श्याम रावकरांचा. दिल्लीतील माणसाबरोबर माणूस बोलू लागला, पण 4 चौघात बसलेला माणूस त्या मोबाईल मध्ये इतका गुंतला, इतका गुंतला, इतका गुंतला की आपल्या मित्रांबरोबर बोलायचं विसरला, आपल्या पत्नी बरोबर बोलायचं विसरला, आपल्या मुलाबाळांबरोबर बोलायचं विसरला, आणि आई वडिलांचा तर विषयच सोडा. मग असा जवळच्या माणसांबरोबर बोलणं विसरायला लावणारा आताचा काळ चांगला आहे का? मग कोणता काळ चांगला आहे? चालू द्या रातभर. पूर्वीच्या काळात सुनांना खूप सासुरवास होता. आजीबाई होता की नव्हता? खूप सासुरवास होता. आताच्या काळातील सुनांना सासुरवास आहे का? आहे का? बियाणी ताई आहे का? मग कोणता काळ चांगला आहे? कोणता काळ चांगला आहे? पूर्वीच्या सुनांना सासुरवास होता, पण पूर्वी घटस्फोट नव्हतेच, होते का? पण आज कोर्टामध्ये सर्वात जास्त केसेस हे घटस्फोटाचेच पाहायला मिळतात. मग असा घटस्फोट वाढवणारा आताचा काळ चांगला आहे का? चांगला आहे का? मग कोणता काळ चांगला आहे? पूर्वीच्या काळात बरेचसे लोक ही अशिक्षित होते, आणि आताच्या काळात जवळजवळ सर्वच लोक हे शिक्षित आहे. मग अशिक्षित असणारा पूर्वीचा काळ चांगला की सुशिक्षित असणारा आताचा काळ चांगला?
पूर्वीची लोक अशिक्षित होती पण सुसंस्कारित होती. पूर्वी एकही वृद्ध आश्रम नव्हतं, होत का? मग कोणता काळ चांगला आहे? हा, हे बाकी आपल्याला मान्य करावं लागेल कि पूर्वी एकही वृद्धाश्रम नव्हता. आता माझ्या लक्षात आले, लई लवकर आले. आमचे अख्खे 2.5 तास गेले. पूर्वीचा वाईट काळ हा काही वाईट लोकांनी वाईट केला. पूर्वीचा वाईट काळ हा काही वाईट लोकांनी वाईट केला आणि पूर्वीचा चांगला काळ हा काही चांगल्या लोकांनी चांगला केला. आता माझ्याही लक्षात आले, आत्ताचा सर्वच काळ वाईट नाही. सप्ताह होतात म्हणजे हा चांगला काळ आहे. अन्नदानाच्या पंक्ती होतात म्हणजे हा चांगला काळ आहे. पारायण होतात म्हणजे हा चांगला काळ आहे. म्हणून काळ पूर्वीचाही वाईट नव्हता आणि काळ आत्ताचाही वाईट नाही. काळ पूर्वीचाही वाईट नव्हता, काळ आत्ताचाही वाईट नाही. काळ चांगला किंवा वाईट नसतो, काळ चांगला किंवा वाईट नसतो. माणसाचे कर्तव्य कर्म चांगले किंवा वाईट असतात. म्हणून माय बापांनो, चांगले कर्तव्य कर्म करा. कारण आपण काय काय करतो तो देव विटेवरती उभा राहून पाहत आहे. आणि जर आपण चांगले कर्तव्य कर्म केले नाही तर तोच देव पुढे हातात तलवार घेऊन कलंकी अवतार घेऊन दुष्टांचा संहार करणार आहे. आणि हेच निळंबर आहे सांगतात.
आप है जैसे सावन की नदी, आप है जैसे सावन की, सावन की बनवावन की, सावन की बनवावन की, सावन की बनवावन की। सदा चरणी अर्पण करते, साधू संतांच्या चरणी अर्पण करते, श्री गजानन महाराजांच्या चरणी अर्पण करते, आमचे गुरुवर हरिभक्त परायण बालयोगी ब्रह्ममूर्ती बाबाजी महाराज साळक यांच्या चरणी अर्पण करते, त्याचप्रमाणे या ठिकाणचे सर्वच कार्यकर्ते मंडळी कार्यकर्त्यांचं नियोजन फार सुंदर आहे। आमचे बिकुलाल बियानी साहेब असतील, आमचे डॉक्टर साहेब असतील, आमचे आशिष भैया असतील, सावकार भैया असतील, सर्वच कार्यकर्ते मंडळी फार सुंदर नियोजन आहे। आणि या गावात यायचं म्हटलं का असं वाटतं माझ्या माहेराला चालले की काय। हर वर्षांपासून ओळख आहे आणि सर्वांचे माझ्यावरती फार प्रेम आहे म्हणून सर्वांचे मनापासून आभार मानते। सर्व कलाकार मंडळ यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजव। त्याचप्रमाणे सर्वच टाळकरी मंडळी असतील, त्याचप्रमाणे जमलेले सर्व ग्रामस्थ मंडळी, पंचकृषीतून आलेले सर्वच भाविक भक्त, पार्ट्या बदलणारे, कीर्तनात झोपणारे नको का, तर कोणीही झोपले नाही म्हणून पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानते। कीर्तन संपल्यानंतर बरेच जण नंबर विचारायला येतात, त्यापेक्षा आधीच सांगून टाकते, ज्याला पाहिजे असेल त्याने लिहून घ्या, त्याला नसेल पाहिजे त्यानेही लिहून घ्या। कोणी विचारले तर सांगण्यासाठी तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार घ्या लिहून। 73 50 94 87 17 परत एकदा सांगते, 73 50 94 87 17 आणखी काही माहिती पाहिजे असेल इंस्टाग्रामवरती मुक्ताई महाराज वेरुळकर म्हणून चॅनल आहे, लाईक करा, फॉलो करा, शेअर करा, कमेंट करा। असो पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार मानते आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण। जय जय जय।